लिसन हियर पेज नंबर टेन पेज नंबर टेन लुक ॲट द सिम्बॉल्स अँड रीड द नंबर दे मेक हे जे सिम्बॉल दिलेले आहे ही जी आकृती दिली आहे त्याच्यावरून नंबर तयार करायचा आहे आणि त्या नंबरचं वाचन आणि लेखन रीडिंग अँड रायटिंग इन वर्ड अँड इन फिगर हे आपल्याला इथे लिहायचं आहे आता बघा याचप्रमाणे आपण चार अंकी संख्येचंसुद्धा पाहिलेलं आहे की त्या प्रत्येक स्तंभामध्ये किती मनी आहे मग युनिटचं जे आहे ते युनिटच्या ठिकाणी लिहायचं टेनच्या स्तंभामध्ये जेवढे मनी आहे तेवढे टेनच्या एचात लिहायचा तो अंक याप्रमाणे करायचं आहे आता याच्यातलं पहिलं आहे बघा इथे समजून दिलेलं आहे ते आता आपल्याला फायू डिजिट नंबर पाहायचं आहे आपण काल काय काय पाहिलं होतं फायू डिजिट नंबर तर त्या फायव्ह डिजिट नंबरमध्ये बघा इथे युनिट प्लेसला आहे वन टेन प्लेसला आहे टू हंड्रेड प्लेसला आहे वन थाउजंड प्लेसला आहे टू आणि टेन थाउजंड प्लेसला आहे वन टू थ्री फोर आता मी तुम्हाला कालच सांगितलं बघा की चार अंकी संख्या तीन अंकी संख्या पाच अंकी संख्या सहा अंकी संख्या यांचं वाचन करताना टेनला आणि युनिटला या दोघांना सोबत घेऊन वाचन करायचं आहे आता इथे समजा युनिट प्लेसला आहे वन आणि टेन प्लेसला आहे टू तर आपण त्याचं वाचन ट्वेंटी वन करतो काय करतो आपण त्याचं वाचन ट्वेंटी वन आपण टू वन असं नाही म्हणत आपण काय म्हणतो ट्वेंटी वन त्याचप्रमाणे या टेन आणि युनिट्सचं वाचन सोबत केल्यानंतर पुढचा नियम ध्यानात ठेवायचा की टेन थाउजंड अँड थाउजंड टेन थाउजंड अँड थाउजंड यांचं सुद्धा वाचन सोबत करायचंय यांचं सुद्धा वाचन कसं करायचंय सोबत करायचंय आता याच्यामध्ये बघा काय दिलेलं आहे फोर्टी टू थाउजंड वन हंड्रेड अँड ट्वेंटी वन फोर्टी टू थाउजंड वन हंड्रेड अँड ट्वेंटी वन म्हणजे बेचाळीस हजार एकशे एकवीस बेचाळीस हजार एकशे एकवीस आता पुढचं बघा दुसरं काय आहे युनिट प्लेसला आहे वन टेन प्लेसला झिरो हंड्रेड प्लेसला झिरो थाउजंड प्लेसला झिरो आणि टेन थाउजंड प्लेसला आहे वन टू थ्री फोर फाय मग आता हे झाले फिफ्टी थाउजंड अँड वन फिफ्टी थाउजंड अँड वन समजलं सगळ्यांना आता त्याच्या खाली बघा तिसरं दिलेलं आहे आता हे काय सोडून दिलं आहे परंतु आपल्याला ते अक्षरामध्ये लिहायचं आहे इन वर्ड कशात लिहायचं आहे आपल्याला ते अक्षरामध्ये आता तिसऱ्या उदाहरणामध्ये थर्ड एक्झाम्पलमध्ये पहा युनिट प्लेसला आहे वन टू थ्री फोर फाय सिक्स शाबाश टेन प्लेसला आहे टू थाउजंडला आहे झिरो हंड्रेडला आहे झिरो थाउजंडला आहे झिरो आणि टेन थाउजंडला आहे वन टू थ्री फोर फाय सिक्स सिक्स आहे बरोबर आहे मग ते काय झालं कोणती संख्या तयार झाली सिक्स्टी थाउजंड अँड ट्वेंटी सिक्स सिक्स्टी थाउजंड अँड ट्वेंटी सिक्स मग इथं तुम्ही पुढं अक्षरामध्ये ते, अक्षरा ते लिहायचं आहे समजलं सगळ्यांना ओके आता याच्यातला फोर्थ नंबर बघा लास्ट हे चारच उदाहरणं बघायची आपल्याला आणि मग असे चार उदाहरणं तुम्ही मनाने सोडवायचे हे चार सोडवलेलेसुद्धा ग्रुपवर टाकायचे आणि मनाने सोडवलेसुद्धा तुम्ही ग्रुपवर टाकायचे परंतु एक अट लक्षात ठेवा ह्या सर्व अं पाच अंकी संख्या असल्या पाहिजे लक्षात आलं फाईव्ह डिजिट नंबरच असले पाहिजे तुम्ही जे चार उदाहरणं टाकसाल ते आता शेवटचं बघा काय आहे युनिट प्लेसला आहे झिरो टेन प्लेसला आहे झिरो थाउजंड प्लेसला आहे झिरो सॉरी हंड्रेड प्लेसला आहे झिरो थाउजंडला आहे वन आणि टेन थाउजंडला आहे वन टू थ्री मग आता इथं क्लिअर तुम्हाला दिसतं आहे की थर्टी वन थाउजंड थर्टी वन थाउजंड हंड्रेड प्लेस टेन प्लेस युनिट प्लेस याला झिरो आहे म्हणून ते थर्टी वन थाउजंड झालेले आहे त्याच्यापुढे तुम्ही थर्टी वन थाउजंड लिहायचं आहे समजला सगळ्यांना याप्रमाणे हे चार उदाहरणं सोडवायचे मी सांगितल्याप्रमाणे पुस्तकातही दिलेलं आहे आणि तुमच्या मनाने चार उदाहरणं सोडवायचे आणि नंतर हे आठ उदाहरणं आपल्या ग्रुपवर तुम्ही टाकायचे आहे समजलं सगळ्यांना ओके थँक्यू